तर बघा काय महत्त्वाची बातमी. राज्यातील 63,000 जिल्हा परिषद शाळासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 23,000 शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी सध्या उमेदवारांची नोंदणी सुरू असून आतापर्यंत 1,53,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 22 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत असून पुढील आठवड्यात बिंदू नामावली यांनी झालेल्या जिल्हा परिषदाकडून रिक्त पदाची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड होईल. सद्यस्थितीत 1 जागेसाठी पात्र उमेदवार नोकरीच्या स्पर्धेत आहेत. जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक पदाची अंतिम केलेली बिंदू नामावली सध्या मागासवर्गीय कक्षाकडून पडताळून घेतली जात आहे. प्रत्येक पदाची पडताळणी करून त्या ठिकाणी अंतिम मान्यता दिली जाते. आतापर्यंत राज्यातील 13 जिल्हा परिषदांची बिंदू नामावली मान्य झाली असून आगामी 8 दिवसात आणखी 7-8 जिल्हे त्यात वाढतील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील भरती प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान नोंदणीनंतर प्रत्येक उमेदवाराला त्यांच्याकडील कागदपत्रे अपलोड करून प्रोफाईल तयार करून घ्यावे लागत आहे. नोंदणी केलेल्या जवळपास 30,000 उमेदवारांचे प्रोफाईल अद्याप तयार झाले नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहिरातीतील जात प्रवर्गनिहाय उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन मेरिटनुसार भरती होईल. दुसरीकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 1 पदासाठी 3 मुलाखत घेतली जाईल आणि ते उमेदवार शालेय शिक्षण विभाग पवित्र पोर्टलवरूनच त्या ठिकाणी पाठविणार आहे. आता नोव्हेंबरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांवरील शिक्षक भरती पूर्ण होईल. त्यावेळी खासगी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक भरती होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी त्या शाळांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेणं आवश्यक आहे. बघा स्थानिक संस्थांमधील भरती 23,000, उमेदवारांची नोंदणी 1,53,000, नोंदणीची मुदत 22 सप्टेंबर आणि बिंदू नामावली 13 जिल्हे पूर्ण. तर बघा अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल की 3,000 शिक्षक भरतीसाठी 1,53,00,000 उमेदवार, 13 जिल्ह्यातील बिंदू नामावली अंतिम भरतीला पूर्ण व्हायला नोव्हेंबर महिना उजाडणार. तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.